सब्सक्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईल वर मिळवा. रशियाने येत्या 2 दिवसात कोरोनावरील लस जगापुढे आणण्याचा दावा केला आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने त्या दाव्याला दुजोरा दिला असून या लसीची रजिस्टर नोंदणी करण्यात येणार आहे. पण रशियाच्या या लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लसीची चाचणी संदर्भातील डेटा अधिकृतरित्या मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागले. जगात सध्या 150 अधिक कोरोना लसींवर काम सुरू आहे. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस लवकरात लवकर उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परंतु रशियाने आपल्याकडे कोरोनाची पहिली लस तयार झाली असल्याचा दावा केला आहे. ही लस येत्या 12 ऑगस्टला येणार असल्याचे रशियाने स्पष्ट केलं आहे. एवढेच नव्हे तर रशियातील नेते आणि श्रीमंत व्यक्तींना ही लस देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्यात जागतिक आरोग्य संघटनेने या लसीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रशियाने या लसीची चाचणीचा डेटा शेअर केला नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हणणं आहे. रशियात मॉस्कोमधील गामालिया रिसर्च इन्स्टिट्यूटने कोविडवरची लस तयार केली. या संस्थेतील प्रमुख अलेक्झांडर गिट्सबर्ग यांनी स्वतःलाही लस टोचून घेतली आहे. अलेक्झांडर यांनी दिलेल्या माहितीनुसार काहींना लस दिल्यानंतर ताप येऊ शकतो, त्यासाठी पॅरासिटीमॉल गोळी घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. लस दिल्यानंतर शरीरातील इम्युन सिस्टीमला जबरदस्त बुस्टर मिळतो, त्यामुळे काही जणांना ताप येऊ शकतो, पण या साइड इफेक्टला पॅरासिटेमॉलने कमी करता येईल असा दावा करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर.